आवाज मिक्सरचा तर नाहीये? हाँ? हाँ? मला वाटतं कुठेतरी वीज पडलीये. कट 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 बूम. अरे पिकू, हा तर ढगांचा आवाज आहे. आज तर नक्कीच पाऊस पडणार. चला चला बाहेर कपडे वाळत घातलेत, ते भिजायच्या आधी आत घेऊन येऊ. अगं टोकी, हे परत का घेऊन आलीस? ओहो, दे ते माझ्याकडे दे, मी आत घेऊन जातो. चला काम झालं. आता आरामात पाऊस पडताना बघू. टुकी टुकी ये ना. अरे टुकी अचानक कुठे गेली? अग टुकी 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 कुठे आहेस? टुकी घरात तर नाहीये. चला खाली जाऊन बघूया. पण पाऊस येऊ शकतो पिकू, आपण रेनकोट आणि छत्र्या घेऊन जाऊ. अरे वा, बेडकाशी यारी करते टुकी प्यारी. आंब्याचं लोणचं. आज कडक ऊन पडलंय, कैऱ्या लवकर वाळतील. आणि मग तयार होईल आंब्याचं चटकदार लोणचं. अरे वा, आंब्याचं लोणचं माझं आवडतं. पिकू, चमचम, तुम्ही दोघे या कैऱ्यांवर लक्ष ठेवा. हा हो मुलांनो, खारू किंवा चिमण्या कैरा घेऊन जाता कामा नाहीत. घाबरू नकोस आई, आमच्याकडे आहे बेचकी आणि कागदाचे गोळे सुद्धा. ओके. टोकी, कैरी खाली ठेव, ती अजून सुकली नाहीये. पिकू, ती बघ चिमणी. चल चमचम, पेचकी काढ. टुकी, तू परत कैऱ्या खातीयेस? टुकी, तुला कैऱ्या आंबट नाही लागत आहेत?
शाबास मुलांनो, तुम्ही सगळ्या पक्ष्यांना पळवलत. चला कैऱ्या तर वाळल्या, आता याच लोणचं घालूया. आणि हे तयार झालं आपलं लोणच. आम्ही लोणच पक्ष्यांपासून तर वाचवलं, पण टुकी पासून कसं वाचवणार?